हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण रोपटे या पाठावरील सराव चाचणी सोडविणार आहोत. ही सराव चाचणी सोडविण्यापूर्वी तुम्ही रोपटे या पाठाचे वाचन करणे आवश्यक आहे. पाठाचे वाचन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी सोडविण्यास सुरुवात करावयाची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या सराव चाचणीमध्ये पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. पहिली रिकामी जागा आहे, मुले डॅश डॅश खेळ खेळू लागली. तर या ठिकाणी शब्द लिहायचा आहे, मुले शिवाशिवीचा खेळ खेळू लागली. त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे, पप्पू होताच डॅश डॅश स्वभावाचा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, पप्पू होताच चिडचिड्या स्वभावाचा. या ठिकाणी चिडचिड्या हा शब्द लिहायचा आहे. तिसरी रिकामी जागा आहे, शाळेच्या परिसरात लावलेल्या एका डॅश डॅश रोपट्यावर त्याचा नकळत पाय पडला. या ठिकाणी पहा, शाळेच्या परिसरात लावलेल्या एका नाजूक रोपट्यावर त्याचा नकळत पाय पडला. चौथी रिकामी जागा आहे, सर्वांनी त्याला आपल्या डॅश डॅश सामील करून घेण्यास संमती दर्शवली. या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे? बरोबर, तर या ठिकाणी पहा, सर्वांनी त्याला आपल्या गटात सामील करून घेण्यास संमती दर्शवली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रश्नाचे पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणे आवश्यक आहे. पहिला प्रश्न आहे, मुले कोणता खेळ खेळत होती? तर मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मीनलची गंमत कोण करीत होता? कोण करत होता? तर मीनलची गंमत पप्पू करीत होता. तिसरा प्रश्न आहे, गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी किती रोपे आणली? या ठिकाणी आपल्याला काय लिहायचे आहे? तर गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी 2 रोपे आणली. पुढचा प्रश्न पहा, मुलांनी कोणत्या खेळाला आरंभ केला? तर मुलांनी शिवाशिवीच्या खेळाला आरंभ केला. पुढचा प्रश्न आहे पहा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिला प्रश्न आहे, आमच्या गटात नकोस तू, असे कोण कोणाला म्हणाले? तर असे राहुल पप्पूला म्हणाला. दुसरं बघा वाक्य काय आहे, मीनलच्या लहानशा रोपट्यावर माझा पाय पडला. या ठिकाणी असं कोण कोणाला म्हणालं? तर पप्पू गुरुजींना म्हणाले. पुढचं वाक्य पहा, चुका होत असतात पण त्या प्रामाणिकपणे कबूल करायला धैर्य लागतं, असं कोण कोणाला म्हणालं? गुरुजी पप्पूला म्हणाले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. पहा, या ठिकाणी तुम्हाला अ गट आणि ब गट असे 2 गट दिलेले असतात. तर यामध्ये अ गटातील शब्दाला योग्य शब्द ब गटातून निवडून लिहायचा असतो. पहिला शब्द कोणता आहे? तर शिवाशिवीचा. या ठिकाणी पहा, ब गटातील कोणता शब्द योग्य आहे या शब्दासाठी? तर शिवाशिवीचा खेळ. त्यानंतर दुसरं पहा, अपराधीपणाची भावना ही या शब्दासाठी योग्य
जोडी आहे. त्यानंतर तिसरं पहा रोपांची. रोपांची आपण काय करतो तर देखभाल. तर या ठिकाणी देखभाल हा शब्द लिहायचा आहे. रोपांची देखभाल. त्यानंतर चौथं पहा चिडचिड्या स्वभावाचा. आणि शेवटचा शब्द आहे पप्पूची. तर या ठिकाणी कोणतं उत्तर आहे घाबरगुंडी. अशा प्रकारे जोड्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. पुढचा प्रश्न काय आहे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पप्पू खेळताना मीनलची गंमत कशी करायचा. पहा या ठिकाणी पप्पू खेळताना काय करायचा हे या ठिकाणी लिहायचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे पहा. पप्पू काय करायचा तर जेव्हा मीनलवर राज्य होते तेव्हा मीनल शिवण्यासाठी जवळ आली की पप्पू जोराने पळायचा. त्यानंतर पुन्हा शांत उभा राहायचा. परत ती जेव्हा त्याला पकडायला यायची तेव्हा पुन्हा तो धावायचा. अशा प्रकारे बराच वेळ मीनल थकेपर्यंत पप्पू मीनलची गंमत करायचा. पुढचा प्रश्न आहे पप्पू थरथर का कापत होता. पहा आपल्याला माहीत आहे की खेळ खेळत असताना मीनलच्या एका नाजूक रोपट्यावर पप्पूचा पाय पडला आणि आता गुरुजी आपल्याला रागावतील याची भीती पप्पूला वाटत होती. आणि जेव्हा हे सर्व गुरुजींना समजलं तेव्हा गुरुजी आपल्याला रागावतील असं वाटल्यामुळे पप्पू थरथर कापत होता. या अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पहा दिलेल्या शब्दाला योग्य तो समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. पहिला समानार्थी शब्द आहे खेळ. खेळ या शब्दाला योग्य शब्द कोणता आहे तर क्रीडा. शाळा म्हणजे विद्यालय. आनंद या शब्दाला समानार्थी शब्द मोद हर्ष. डोंगर या शब्दाला समानार्थी शब्द पर्वत पहाड. मुलगी या शब्दाला समानार्थी शब्द कन्या. आणि आई या शब्दाला समानार्थी शब्द माता माय. हे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पुढे आहेत विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला विरुद्धार्थी शब्द आहे लांब. लांबच्या विरुद्ध काय तर जवळ. सुरुवात. सुरुवातच्या विरुद्ध शेवट. नाजूक. नाजूकच्या विरुद्ध राठ. या अशा प्रकारचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. पहा चूकच्या विरुद्ध बरोबर. संपूर्ण च्या विरुद्ध अपूर्ण. कबूल ना कबूल. पुढचा प्रश्न आहे वचन बदला. दिलेल्या शब्दाचं वचन बदलून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. चित्र चित्रे. गोष्ट गोष्टी. रोप रोपे. मुलगी मुली. आणि स्वप्न चं वचन बदलल्यानंतर कोणता शब्द येतो स्वप्ने. त्यानंतर पुढे पहा दिलेल्या शब्दाचे लिंग बदलून आपल्याला लिहायचे आहे. पती. पतीच्या विरुद्ध पतीचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता तर पत्नी. आई बाबा. अध्यक्ष अध्यक्षा. मोर लांडोर. मुलगा मुलगी. काका काकी. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे पहा दणादण सारखे चार शब्द लिहा. या ठिकाणी दणादण सारखे शब्द आपल्याला लिहायचे आहे. पुढचा शब्द आहे पुढील शब्दांना कार शब्द जोडा. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या शब्दाला कार शब्द जोडून पूर्ण शब्द आपल्याला पुन्हा लिहायचा आहे. उदाहरणार्थ शिल्प. शिल्प या शब्दाला कार शब्द जोडून तयार होणारा शब्द कोणता आहे तर शिल्पकार.
तर या ठिकाणी शिल्पकार असा पूर्ण शब्द आपल्याला लिहायचा आहे. संगीत या शब्दाला कार जोडल्यानंतर कोणता शब्द तयार होतो, तर संगीतकार. नाटक, नाटककार. नकला, नकलाकार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ही अभ्यासपत्रिका पूर्ण करायची आहे. धन्यवाद.